गौरी महालक्ष्मी पूजनाची परंपरा अनेक पिढीपासून चालत आलेली आज सुद्धा ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. वर्धा जिल्ह्यातील शहरी भागासोबत ग्रामीण भागात आजही मोठ्या थाटामाटात गौरी महालक्ष्मी बसवल्या जातात व विधिवत त्यांची पूजा केली जाते. गेल्या अनेक पिढीपासून गौरी महालक्ष्मी बसवण्याची परंपरा आजही गावामध्ये कायम आहे. महाराष्ट्र 24 न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. संपूर्ण विदर्भामध्ये महालक्ष्मी पूजन साजरे केले जाते. काल महालक्ष्मींचे आगमन झाले आहे आणि आपण वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर या ग्रामीण भागात पोहोचलो आहोत. येथे गेल्या कित्येक पिढीपासूनची परंपरा आजसुद्धा कायम आहे आणि महालक्ष्मी हे अडीच दिवसाचे त्यांचे दिवस असतात. अडीच दिवस स्त्रिया आणि सगळे नागरिक बांधव मोठ्या थाटामाटात त्यांचे पूजन केले जाते. आपण त्यांचे संपर्क साधणार आहोत की ते कशा प्रकारे पूजन केलं. हां, आमच्याकडे गेल्या 54 वर्षापासून या महालक्ष्मी आम्ही आगमन करतो गौरी पूजनाचं. त्यामध्ये माझे जे आजोबा होते लक्ष्मणराव ढगे यांनी नवस केलेला माझ्या वडिलांसाठी, तर माझ्या वडिलांची म्हणजे उत्तमराव ढगे यांच्या नवसाच्या महालक्ष्म्या म्हणून या प्रचलित आहे आमच्याकडे. आणि आम्ही दरवर्षी 54 वर्षापासून, तेव्हा मी नव्हते, त्या वर्षापासून आम्ही यांचं आगमन थाटामाटात इथे साजरे करत असतो. तुम्ही कशाप्रकारे इथे 3 दिवस पूजन करत असतात आणि या महालक्ष्म्या ज्या आहेत याचं काय विशेष आहे? या महालक्ष्म्यांचं विशेष खरं तर हे आहे की तुम्ही यांना मनोभाव आणि एक मनोकामना जीही कराल ती सगळी पूर्ण होते. जसं मी तुम्हाला दाखवू इच्छिते की इथे जे आहे हे छोटा जो बाबू याला झोला म्हणतात आणि तिकडे गौरीच्या बाजूला जी आहे तिला झोली म्हणतात. श्रद्धा आहे अशी की आम्ही जर महालक्ष्मीला म्हटलं की मला मुलगी होऊ दे किंवा मला मुलगा होऊ दे आणि किंवा कोणी पण असा नवस केला तर महालक्ष्मी म्हणतात की त्यांचं नवस जो आहे त्या नवसाला पावणाऱ्या महालक्ष्मी आहे. मग जर मुलगा झाला तर झोला आणतो आणि झोली आणतो. ही आमची श्रद्धा आहे, यामध्ये काही सायंटिफिक असं रिझन नाही आहे, पण आमची श्रद्धा असते त्याची. तर अशा प्रकारे इथे बघू शकता की तुम्ही काय काफी म्हणजे झोला झोली म्हणजे मुलगा झाला की झोला अशा प्रकारे आम्ही यांचं साजरं करत असतो. घरात पण सगळी लगबग आहे की एकदम स्वयंपाक वगैरे, 16 रंगाच्या भाज्या आणि संध्याकाळी खूप सारे पाहुणे असं सगळं जेवण वगैरे. माझ्या वडिलांकडे भावाकडे हे आज गणपतीला 44 वर्ष झाली आणि महालक्ष्मीला 35 वर्ष झाली. त्यापासून हा उत्सव म्हणजे नेहमीसाठी सुरू आहे, कधी त्याच्यात खंड नाही पडला आणि तो व्यवस्थितरित्या पार पडला, आनंदात पार पडला जातो. 15 दिवसाचा हा भाद्रपद महिन्याचा उत्सव असतो. कधी अनुराधा नक्षत्रावर येते, षष्ठी सप्तमी आणि अष्टमीला हा उत्सव पार पडला जातो आणि चतुर्थीपासून सगळा मंगल सोहळा असतो 15 दिवसाचा हा. त्याच्यामुळे खूप आनंदात दिवस जातात आणि सगळ्याजणी आम्ही मुली जशा ह्या माहेरवासी नाही तसं आम्ही पण माहेरवासी येत असतो आणि हा आनंदाचा सोहळा नेहमी चांगल्या रीतीने संपन्नता समृद्धी घेऊन जातो आणि घेऊन येतो आणि मंगलमय सोहळा असतो. गणपतीमुळे घरात आणि महालक्ष्मीमुळे घरात आनंदी आनंद असतो. मुलं बाळा चांगले मोबाईलपासून दूर आणि छान असं मंगलमय वातावरण राहतं आणि भजन पूजन कीर्तन सोहळा नैवेद्य त्यांना नैवेद्य असं छान सोहळा असतो आणि घरात सुगंध दरवळतो त्या राळीचा धूप दीपबत्ती असा हा मंगलमय सोहळा असतो आणि त्याच्यामुळे घरात खूप आनंदाचं वातावरण राहतं आणि समाजात पण त्याच्यामुळे असा मंगलमय सोहळा असतो आणि आपला जे संस्कृती आहे ते टिकल्या जाते अशा कार्यक्रमामुळे. म्हणून हा असा आनंदाचा सोहळा नेहमी आपल्या हातात घडावं आणि सगळीकडे शांतता आणि समृद्धी नांदतो अशी प्रार्थना देवीच्या समोर आणि गणपती समोर. महाराष्ट्र TV 24 साठी सतीश काळे, वर्धा. सचिन लाइफस्टाइल मानसून ऑफर, कम से कम दाम में कपड़े वो भी क्वालिटी के साथ. कपड़ों की खरीदी पर डबल धमाका ऑफर, बाय वन गेट वन फ्री के साथ साथ अब कपड़ों की खरीदी पर 50% की छूट. सचिन लाइफस्टाइल का धूमधड़ाका सेल जहां मिलेंगे संपूर्ण कपड़े बचपन से लेकर 55 तक. तो देर किस बात की, पहले आइए पहले पाए. सचिन लाइफस्टाइल, रमानगर, शताब्दी चौक, बेलत रोडी रोड, नागपुर.